नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी ह्या आपल्या मराठी चॅनलवर आजच्या कथेचं नाव आहे फावल्या वेळेचा सदुपयोग ही महाभारतातील एक सुंदर कथा आहे त्यावेळी पांडवांना बारा वर्षांचा वनवास झाला होता द्रौपदीसह पांडव अद्वैत वनात राहत होते एकदा त्यांची विचारपूस करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण वनात जातात तेथे त्यांना भीम भेटतो भगवान भीमाला विचारतात तुम्हाला बारा वर्षांचा वनवास झाला आहे आता तू काय करणार भीम त्यावर म्हणतो आत्ता आमच्याकडे वेळच वेळ आहे मी खाणार आणि झोपणार हे ऐकून भगवान श्रीकृष्ण कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात पांडवांच्या झोपडीत गेल्यावर श्रीकृष्ण तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करून नकुल सहदेव कुठे आहेत असे विचारतात त्यावर द्रौपदी सांगते ते पहा झाडाखाली बसले आहेत श्रीकृष्ण त्यांच्याकडे जातात आणि पाहतात तर ते दोघे सारीपाठ खेळत असतात श्रीकृष्ण त्यांना पाहत म्हणतात हौस फिटली नाही वाटते तुमची या खेळामुळेच तर ही वेळ आली आहे ना तुमच्या सर्वांवर ते दोघे लाचतात आणि भगवान श्रीकृष्णाला प्रणाम करतात भगवान श्रीकृष्ण पुढे युधिष्ठिराकडे म्हणजे धर्मराजाकडे जातात आणि म्हणतात काय हे धर्मा तुम्ही सर्वजण वेळ मिळाला म्हणून फक्त आराम करताय हे बरोबर नाही त्यावर अर्जुन म्हणतो हे कृष्णा काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे या सर्वांचे विचार ऐकून भगवान मात्र विचारात पडतात थोड्या वेळाने मनात काहीतरी ठरवून ते पांडवांना म्हणतात चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे त्यावर अर्जुन विचारतो कशाला त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुला मृदुंग शिकायचं आहे धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे भीमाला स्वयंपाक सहदेवाला घोडे राखायला नकुलला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलोट करणं शिकायचं आहे हे ऐकता सर्व आश्चर्यचकित होऊन भगवंतांकडे पाहू लागले धर्मराज युधिष्ठिर म्हणाले भगवान आम्ही राजे आहोत हे शिकून काय फायदा तुम्ही द्रौपदीचा तरी विचार करा ती या भरतवर्षाची साम्राज्ञी आहे भगवान म्हणतात जास्त विचार करू नका वेळ आल्यावर कळेल सर्व भगवंताच्या आज्ञेप्रमाणे सर्व पांडव द्रौपदीसह इंद्रमहालात जाऊन विविध कामे शिकतात शेवटी एक दिवस बारा वर्षांचा वनवास संपतो पण अजून एका वर्षाचा अज्ञातवास बाकी असतो जो खूप महत्त्वाचा आणि कठीण असतो कारण जर या एका वर्षाच्या अज्ञातवासात पांडवांना कौरवांनी पाहिले असते तर पांडवांना पुन्हा बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला असता आता सर्वांना कळे ना की आपण एक वर्ष लपायचं कुठे त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारले तेव्हा ते म्हणाले हीच ती वेळ आहे फावल्या वेळात शिकलेली कला कौशल्ये वापरण्याची रिकाम्या वेळात इंद्राकडे जाऊन तुम्ही जी कामे शिकलात त्यांचा आत्ता उपयोग होईल तुम्हाला असे म्हणून भगवंताने त्यांना विराट राजाच्या राज्यात पाठवले तेथे ते सर्वजण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाची कामे करू लागले त्यात धर्मराज कंक नावाचा ब्राह्मण बनून राजाला सल्ला देऊ लागतो भीम बल्लव नावाचा आचारी बनतो अर्जुन बृहन्नडा नावाचा मृदुंगवादक बनतो सहदेव घोडे राखणारा नकुल रथसारथी तर द्रौपदी विराटराजाच्या राणीची दासी होते रिकाम्या वेळात शिकलेल्या कामांचा त्यांना हा अशा प्रकारे फायदा होतो या कथेवरून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपला वेळ झोपा काढण्यात ऑनलाईन गेम खेळण्यात वाया न घालवता या वेळामध्ये बुद्धीला चालना मिळेल अशी कला कौशल्ये शिकावीत जे जी आपल्याला जीवनामध्ये कुठे ना कुठे उपयोगी पडतील व्यायाम वाचन योग घरगुती कामे शब्दकोडी सोडवणे स्वयंपाक शिकणे बागकाम तसेच शेतीचे कामे करणे अशी अनेक कामे आहेत शिकण्यासारखी शेवटी आपण कितीही शिकलो पदव्या घेतल्या तर तरी दैनंदिन जीवनातील मूलभूत कामं आपल्याला करता आलीच पाहिजेत कोरोनामध्ये सगळ्यांनाच ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे तेव्हा मित्रमैत्रिणींनो वेळ ही तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल वेळचं महत्त्व सांगणारी ही दंतकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्या फावल्या वेळेत तुम्ही काय करता तेही शेअर करा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कथाकुंज मराठी ह्या आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आपला अमूल्य वेळ देऊन ही कथा ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद